करत, क्रांतीची आठ करत या मनोभावाच्या पाठीमागे नव्हते आणि भेद पोरी न सावित्री ज्योतिबा फुले बोलते. या अवस्थेच्या छाताडावर बसून न्यायाचं दळण दळते आणि वैभव पोरी न सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आल्या ना मला भेटाय ना ती पवारांची सुमती ही एवढी शिवती
केलं बापानं लग्न आले सासरी सासरी काय नाही आणलं ना बावल्या ना बोलत्या ना भाटे कुंडे कुसकुसाची केली सुरळी अन्न शाळेच्या कोप्यात धरून अन्न मी नवरी आली सासरी काय शोधा नव्या नवरी ना नव्या नवरी मी शोधलं आडग बाया बोरी न माया बी आयुष्या तुमचं बी आयुष्या जयंती केलं ना पुस्तकाची केली सुरळी ठेवली खोचून आडगळीत वरती येता जाता पाहायचे आडगळीकडं पाहायचे पुस्तकाकडं काय झालं करंट नशीब ना पुस्तक हातात घ्यायला मला पुस्तक वाचताच येत नव्हतं या लोकांना भीती कशाची वाटत होती काय वाचलं असत तर काही बोललं असते पण बाईला हातात पुस्तक बी घ्यायचं नाही ते तर दूर त्याच्याकडे पाहायचं बी नाही मग आत्ता लय डोंबर मी रोज वाट बघायची आत्ता पुस्तक हातात मिळत तेव्हा पुस्तक हातात मिळत पुस्तक हातातच नाही नजर भर पाहायला बी मिळत नाही मग एक दिसली गप सासू सासूच्या ना मग आमच्या सासूबाईनी ए सुवर्णी ऐक ना आमच्या सासूबाईनी मला काम लागलं मला त्यांनी सांगितलेलं काम लय आवडलं पहिली सुना पण जगात सासून सांगितलेलं काम आवडतं तिला मग सासूबाई म्हणल्या शाहू इकडे ये आज ज्योतिबाला शेतात तुळशी दोर घेऊन जायची मी आपली खाली मान झाली व्हायची माया डोक्यात वेगळं दिसतो माया डोक्यात कसली दिसतो परवा एकदा ते पुस्तक काढते घरावाले मी येते पण डोळे भरून पाहते ओर भरून श्वास घेते बाळ मला त्या पुस्तकावरून हात फिरवते ग बाळ हात फिरवते कशी कशी स्वप्न पाहत होते त्या दिवसापासून ज्या दिवशी पुस्तक मला मिळालं शोभा ऐकतीस ना ही शोभी सासूबाईला म्हणलं मी आवडते काय काळजी करणार मा घेतली टोपली टोपल्यावर घातली भाकर भाकरीवर घातली भाकरी भाकऱ्यावर टाकली भाजी मग टाकली भाकरी आडवण गुपचूप काढलं पुसकून आणि पुस्तक ठेवलं त्याच्यात त्याच्यावर टाकली पुण्यांना भाकर तर का कसं होती आमच्या आधी कोपरे घेतले त्या उपरण्याची करकचून बांधून टाकली टोपली टोपली घेतली डोक्यावर वाट चालायला लागली शेताची ज्योतिबाला बाहण्या परी पुस्तकाला बाहेर ज्योतिबाला का पुस्तकाला पाहिजे खाई पण पोचली तिथं पोचली तिथं डोईवरची टोपली उतरवली खाली उतरवली खाली ज्योतिबाला हात धुवून आता आम्ही बसलोय जेवायला बसलोय जेवायला आणि मग आणि मग आणि मग भाकरी भाकरीवर टाकली भाजी ज्योतिबाला घेत नाही पहिल्यांदा काढलंय पदराखाना खाऊन पुस्तक हातातला खास हातातच ज्योतिबाच्या अग काय सांगेल हे काय पुस्तक आणलंस तू शिकायचंय तुला अक्षर गिरवायचे शब्द गिरवायचे वय 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 शेरचे वय त्या दिवसापासून माही मातीच्या पाठीवर गाडीच्या मिठीनं शाळा सुरू झाली मला शेवटी शिकवलं मला गिरवायला क्रांतीचा कवी त्यांनीच गिरवायला शिकवला मला न्यायाचा नवी त्यांनीच गिरवायला शिकवला मला खरखरायला शिकवायला व्यवस्थेच्या थाटाला वाजून राहून आणि या गिरवली अक्षर मी शिकले या शिक्षणाने मला कळवलं मुलीनो कळलं मुलीनो एकटी साऊ शिकून काही वाटत नाही माया माय बहिणी शिकल्या पाहिजे माय बहिणी शिकल्या पाहिजे अठराशे 48 ला पुण्यातला भिडवाऱ्यात काढली आम्ही तो मान्य शाळा साधा का झाला का आम्हाला
शिव्या राहतात त्या दिवशी मी अशीच चालले अशी चालली होती. गोळीवर कसं बदल होता आणि काळजाशी काही पुस्तक करताली होती. भेडेवाड्यातल्या सहा मुलींचे चेहरे मला खुणावत होते.